कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. अहो अशा किती फेऱ्या मारणार आहात, थकाल ना, विश्रांती घ्या, गरज आहे तुम्हाला. काय विश्रांती घ्यायची, बस. श्रेयस पाणी देऊ. काका काळजी करायचं कारण नाही, पोलिसांनी वहिनीवरती कुठलेही चार्जेस लावलेले नाही आहेत, त्यांना फक्त चौकशीसाठी थांबवून ठेवले. वहिनी एकदम ओके आहेत. खुश, बरं झालं बाबा. पण काका तो जो कार्तिकीचा नवरा आहे ना, त्यांनीच काहीतरी राडा केलाय कन्फर्म. त्याच्याकडे पहिल्यांदा बघताच आहे ना, मला तो झोलर माणूस वाटला एक नंबरचा. श्रेयस तू आतमध्ये होता ना, त्याची सगळी कुंडली काढली मी. एक नंबरचा गुंड माणूस आहे तो. मला तर काही कळत नाही, एक संकट जात नाही तर दुसरं संकट दत्त म्हणून उभं ठाकतं. काका रिलॅक्स राहा, त्याने फक्त आपल्यालाच नाही तर त्याच्या एरियातल्या असंख्य माणसांना विनाकारण त्रास दिलाय, त्यामुळे गरज पडली ना तर त्याच्याच एरियातले लोक त्याच्या विरुद्ध टेस्टिमनी द्यायला तयार होतील. अरे आपल्याला काय करायचंय त्या टेस्टिमनीशी? अश्विनीला तिकडे किती वेळ बसावं लागणार ना ते महत्वाचं आहे. पोलीस स्टेशन कशी जागा असते हे तुला माहित नाही, मी 2 दिवस राहिलोय तिकडे. अश्विनीला कसं वाटत असेल तिला? तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस, तू उलट विचार कर. वहिनींची तिथे पुरेपूर सेवा होतीये, त्यांना चहा बिस्किट नाश्ता सगळं मिळतंय वेळेच्या वेळी. म्हणजे? अहो काकू, वहिनी जिथे जातील तिथे लोक त्यांना ओळखतात, शेवटी मिसेस इंडिया आहेत त्या, तिथे सुद्धा त्यांना सेलिब्रिटी स्टेटस मिळतंय. चला, म्हणजे पोलीसवाले देखील तिला मान सन्मान देत आहे. हो, आणि वहिनींची खूप आदबीनं शांतपणे चौकशी करत आहे. फक्त हे प्रकरण मीडियात जाऊ नये किंवा मीडियाची तिथे गर्दी होऊ नये म्हणून त्यांनी या कानाची त्या कानाला खबर सुद्धा लागू दिली नाही. त्यांनी काय आपला काय फायदा आहे सांग ना मला? माझ्या बायकोला पोलीस स्टेशनला घेऊन गेले आणि काही करू शकत नाही. तो माणूस बघितला ना कसा भागत होता, असं वाटलं ना 2 कानाखाली वाजवाया त्याच्या. हे दुखणं नसतं ना, वाटे मी त्याचा गळा दाबला असता. श्रेयस शांत शांत कुळव. विद्युत काय म्हणाला माहिती ना तुला? डोक्यात राग घालून घेतल्याने प्रकरण आणखीन वाढू शकतं. बरं झालं तू इथे बोलला, पोलिसांसमोर बोलला नाही, नाहीतर त्यांनी तुलाही आत टाकला असता. श्रेयस पांड्या बोलतोय ना ते एकदम बरोबर आहे, तू उगीच जीवाला घोर लावू नकोस आता. आणि विद्युत म्हणाला ना तो बघेल तिथे म्हणून. ते विद्युत त्या कार्तिकीशी बोलणार होतो, त्याचं काय झालं बघ जरा. हा मी बघतो ते. हा काय प्रकार आहे सगळा, आम्हाला इकडे असं का बोलून घेतलंय? साहेब आपण हॉस्पिटलमधून निघाल्यानंतर त्या पंकजने कार्तिकी मॅडमला जबरदस्ती डिस्चार्ज घ्यायला लावलं. हो तो त्यांना घेऊन इथे आलाय, आपण तिथे असल्यामुळे तो इनसिक्युअर झाला. हो इन्स्पेक्टर, ते दोघे इथेच राहतात. हे बघा, त्या कार्तिकी मॅडमने त्यांच्या नवऱ्याविरुद्ध कोणतीही तक्रार दिलेली नाहीये, त्यामुळे त्याच्यावर आम्ही कोणतीही ऍक्शन घेऊ शकत नाही. साहेब मला मान्य आहे, आपण तो पंकज आहे ना तो चांगला माणूस नाहीये. तुम्ही बघितलं ना हॉस्पिटलमध्ये तो किती अरेरावी करत होता आपल्यासमोर, आणि अहो त्या मॅडमने आपल्याला एवढ्या धाडसाने स्टेटमेंट दिले आणि आता त्यांना त्रास होतोय, तर आपण मदत नको करायला. हे बघा, तो त्यांचा घरगुती मामला आहे, त्या पंकजने कार्तिकीला त्रास दिला याचा काही पुरावा तुमच्याकडे आहे का? Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.